नमस्कार. आम्हाला असं कधीच वाटलं नाही की आम्ही कधी कॅमेऱ्यासमोर येऊ. निकितामुळं आम्हाला ही संधी मिळाली. ग्रामीण भागातून मुलींना औरंगाबादसारख्या ठिकाणी पाठवणं आणि निकाल लावणं याला पण जिद्दच लागते. तिच्यामध्ये ती होती. इथपर्यंत येण्यासाठी तिला पण फार मेहनत घ्यावी लागली. वेळेवर लवकर जावं लागायचं. क्लासला वेळेवर पोहोचायची. हो, लहानपणी पण ती शाळेत हुशारच होती. तिने पहिलं भाषण कोरोना काळामध्ये कोरोनावर केलं होतं. तेव्हा तिला बक्षीस मिळालं होतं. कमी मार्क आल्यामुळे परत सरांनी तिला सांगितलं तू रिपीट कर म्हणून. आपल्या डीसीबीमध्ये दुसऱ्या क्लासमध्ये क्लास लावले, जॉईन केले. सरांनी तिला खूप छान मार्गदर्शन केलं, लक्ष दिलं. सरांनी तिच्याकडून करून घेतलं आणि क्लास सुटल्यानंतर 5 वाजेपर्यंत अभ्यास करत बसायची ती. आणि परत 5 ला तिथून बस असायची, तरी तर 6 वाजेपर्यंत पोहोचायची. निकिताला रोज 2-2.5 तास प्रवास होता. अभ्यास कंटिन्यू. तिची मेहनत बघून आम्हाला पण फार वाईट वाटत होतं. आणि सरांचं मार्गदर्शन मिळाल्यामुळं डीसीबी क्लासनी पण भरपूर मदत केली. सरांना पण फोन वगैरे करायचो आम्ही. ते पण व्यवस्थित मार्गदर्शन करायचे आणि तिने व्यवस्थित केलं. आम्हाला निकिताचा खूपच खूपच अभिमान आहे आणि तिच्या यशाबद्दल खूपच आनंद झालेला आहे. आमच्या घरात एवढं आजपर्यंत कोणी केलं नाही. आमच्या याच्यात पण अजून कोणी डॉक्टर झालेलं नाही आहे आणि त्या या साईडला चालली आहे ती. म्हणून आम्हाला तिचा खूप 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 खूपच आनंद आहे. देशमुख सरांचे आणि सोंडगे सरांचे खूप खूप आभार. माझी जी जर्नी बघितली तर ती इथं सगळ्यांपेक्षा खूप वेगळी आहे. आणि सरांशिवाय हा प्रवास शक्यच नव्हता माझ्यासाठी. म्हणजे मी एक एक्झाम्पल देऊन सांगेल. एक एक्सपेरिमेंट दरम्यान ना 3 जार होते, त्यामध्ये पाणी टाकायचे. त्यामध्ये त्यांनी 3 उंदीर सोडले. ते उंदीर 5 मिनिटांसाठी तडफडले आणि ते नंतर बुडायला लागले. त्यानंतर सायंटिस्ट लोकांनी काय केलं, त्यांना बाहेर काढलं. जसे ते बुडायला लागले ना 5 मिनिटानंतर त्यांना बाहेर काढलं. त्याच्यानंतर मग थोडं 1-2-3 घंटे त्यांना रेस्ट वगैरे देऊन त्यानंतर पुन्हा त्यांना त्या जारमध्ये टाकलं. तर मागच्या वेळेस जसे ते 5 मिनिटानंतर बुडाले होते ना, तर नेक्स्ट टाइम ते 45 मिनिट्सपर्यंत म्हणजे पोहत राहण्याचा प्रयत्न करत होते. तर यामागं काय रिझन होतं, तर त्यांना तो विश्वास होता की आपल्याला कोणीतरी बाहेर काढेल याच्यातून. माझ्या जर्नीमध्ये जर म्हणलं तर सरांचं तसंच माझ्यासाठी सपोर्ट होता. माझ्या मनात बस एक होप होती की सर कोणी नसलं आपल्यासाठी तरी देखील सर आपल्यासोबत आहेत. नंतरच्या स्टुडंटसाठी मी एवढंच सांगेल की सरांनी जो पाथवे क्रिएट केलेला आहे तो खूप परफेक्ट प्लॅन आहे. बस तुम्हाला डोळे बंद करून ते फॉलो करत राहायचं आहे. सिन्सिअरली जो कोणी फॉलो करेल त्याचा एंड रिझल्ट हा डॉक्टरच असणार आहे. बस तुम्ही सरांवर विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा.